आज आपण ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवूया। हा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की तुम्हाला आवडेल ही रेसिपी। पनीर मसाला बनवण्यासाठी 1/2 किलो पनीर आहे। पनीरचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। पनीरमध्ये मीठ, लाल मिरची, हळद आणि थोडा काळा मसाला टाकलेला आहे आणि 1-2 चमचे थोडंसं पाणी टाकून आपण हे मिश्रण एकत्र करून घेणार आहोत। पनीरला हे सगळा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण एकत्रित करून घेतले। कांदा, आलं, लसूण, डाळीचं पीठ, टोमॅटो प्युरी, जिरे, वेलची, लवंग, दालचिनी आणि काळा मसाला, जिरे आणि धने पूड आहे, 1/2 चमचा घेतलेले आहेत। काळी मिरी पावडर करून घेतलेली आहे, कोथिंबीर आहे आणि कसुरी मेथी आहे। तूप लागेल, आपल्याला तेल लागेल। मसाल्याचे पदार्थ इथे पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम कर ठेवलेलं आहे, त्यात आपण 1 चमचा तूप टाकलेलं आहे। 2 चमचे तेल आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेलं आहे। फोडणीमध्ये जिरे, वेलची थोडीशी कुटून घेतलेली आहे, दालचिनी थोडी कुटून घेतली आहे, लवंग, हे मसाल्याचे पदार्थ खलबत्त्यामध्ये थोडे थोडे कुटून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला फोडणीमध्ये चांगले गरम करून घ्यायचे आहे। 1-2 मिनिट गरम करून घेतले, त्यात आपण कांदा टाकलेला आहे। कांदा आपला चांगला फ्राय झाला आहे, त्यात लसूण आणि आलं टाकलेलं आहे। बारीक चिरून आपण आलं आणि लसूण टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि ही फोडणी आपल्याला चांगली गरम होऊ द्यायची आहे। त्यात आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि काळी मिरी बारीक करून टाकलेली आहे, कसुरी मेथी फोडणीमध्ये आपण टाकतो आहोत, काळा मसाला, 1/2 चमचा जिरे पूड आणि 1/2 चमचा धने पूड, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ 1 चमचा, कोथिंबीर आणि ही फोडणी आपल्याला चांगली गरम करून घ्यायची आहे। इथे 3 टोमॅटोची प्युरी आहे, ती आपण फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि आता आपल्याला तेल सुटेपर्यंत ही फोडणी चांगली गरम करून घ्यायची आहे। एक 5-6 मिनिट आपण चांगली ती फोडणी गरम करून घेतली। इथे दुसऱ्या पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे आणि हे जे पनीर होतं मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आपण, पनीर आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहोत। आपण ते पनीर 2-4 मिनिट फ्राय करून घेतलेलं होतं ते ह्या मसाल्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि पुन्हा 1-2 मिनिट चांगलं परतून द्यायचं आहे आणि 1/2 कप पाणी त्यात टाकले, पाणी कमीच टाकलेलं आहे, 1/2 कप पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला चांगलं उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। इथे पनीर आपलं शिजलं आहे का आपण बघूया। अतिशय सॉफ्ट आणि सुंदर असं हे पनीर आपलं शिजलेलं आहे, अगदी ढाबा स्टाईल पनीर मसाला भाजी आपल्याला दिसते आहे। नक्की ही रेसिपी करून बघा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। We don't need them. So can we just slow